स्वागत आहे आपले जय भारती मराठी रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार बिना साखर आणि बिना गुळाचे ड्रायफ्रूटचे लाडू। तर हे बनवण्यासाठी आपण इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, वजनी म्हणाल तर 100 ग्रॅम, आणि वाटीने इथे प्रमाण घेतलेलं आहे। एक वाटी काजू घेतले, एक वाटी बदाम घेऊ, एक वाटी अक्रोड घेतलेले आहे आणि एक वाटी आपल्याला पिस्ते घेतलेले आहे। त्याच्यानंतर इथे मगजबी घेतलेले आहे एक वाटी। त्याच्यानंतर एक वाटी एवढे आपल्याला अंजीर घ्यायचे। आता इथे मखाने घेतले, वजनी म्हणाल तर 200 ग्रॅम। त्याच्यानंतर तूप घेतलेलं आहे आणि खजूर घेतले 200 ग्रॅम एवढे। आता सगळ्यात प्रथम आपल्याला सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे तुपावर। आता एक एक करून आपण हे टाकणार आहे आणि अगदी हलकेसे रंगावर भाजून घेणार, खूप जास्त गोल्डन ब्राऊन पण नाही करायचे। काजू बदाम पिस्ते सगळं टाकून घेतलेलं आहे आणि अगदी 3 ते 4 मिनटं हलक्याशा कमी गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकतात। यामध्ये बदाम आणि अक्रोड असल्यामुळे मुलांच्या बुद्धीसाठी खूप उपयोगी असे हे लाडू आहे। आता यात सगळ्यात शेवटी आपण मगजबी टाकणार, कारण अगोदर जर टाकलं असतं तर लगेच जळालं असतं। अगदी हलकेसे भाजून घेणार 1-10 मिनटं एवढं। छान रंग आलेला आहे, आता आपण काढून घेऊ आणि थंड करायला ठेवून देऊ। त्याच्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं 1 चमचा एवढं, आणि मखाने छान कुरकुरीत होईपर्यंत अगदी कमी गॅसवर भाजून घ्यायचे रंग न बदलता। त्याच्यामुळं काय होतं तर छान अशी पावडर तयार होईल मखाण्याची। त्याच्यानंतर आपण तूप टाकून अंजीर पण थोडेसे अगदी हलक्या रंगावर भाजून घ्यायचे। आता अंजीर पण छान असे भाजून झालेले आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला खजूर टाकायचे आहे। खजूरमधल्या पूर्णपणे बिया काढून घेतल्या आणि अगदी हलकेसे म्हणजे 2 मिनटं किंवा 1 मिनटावरच आपल्याला भाजून घ्यायचे, म्हणजे छान नरम होतात। आता हे सगळे ड्रायफ्रूट्स आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायला ठेवणार आहोत। तर यामध्ये खूप जास्त बारीक पण पावडर नाही करायची आणि अगदी खूप जास्त जाडसर पण नाही ठेवायची, मीडियम आपल्याला ही पावडर करायची आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून ठेवणार। अंजीर पण बारीक करून घेऊ। अंजीरची एकदम पावडर छान झालेली आहे। आता खजूरसुद्धा आपण बारीक करणार आहोत। मिक्सरमध्ये करायचे असेल तर मिक्सरमध्ये करू शकता किंवा हाताने पण मॅश होते। आता इथे मखाण्याची पावडर केलेली आहे। आता हे सगळं एकत्र करून घेणार व्यवस्थित। तुम्ही या पद्धतीने पण बिना तुपाचे पण लाडू बांधू शकतात जर तुम्ही डाएटवर असाल किंवा हेल्थ कॉन्शियस असाल तर। पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही तूप ॲड करू शकतात 2 ते 3 चमचे एवढं। आता इथे मी अर्धी वाटी एवढं तूप टाकून घेतलं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार। छान मिक्स झालेलं आहे। आता आपण बघू शकतात की लाडू तयार होतात की नाही। छान लाडू तयार होत आहे, अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे। कमी वेळामध्ये हे लाडू तयार होतात। तुम्ही माझ्या चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की कसा झालेला आहे, आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय।